अभिनेता संजय दत्तला स्पेशल ट्रीटमेंट का हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. आता संजयला वारंवार मिळत असलेल्या पॅरोल बाबत केंद्रीय गृह मंत्रालयानं महाराष्ट्र सरकारकडून अहवाल मागवलाय. मुंबई बॉम्बस्फोटा प्रकरणी पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला सलग तिसऱ्यांदा एका महिन्याचं पॅरोल मिळालंय. पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे आपल्याला पॅरोल मिळावा असा अर्ज संजय दत्तनं केला होता. विरोधकांना संजयच्या पॅरोलचा मुद्दा उचलून धरत सरकारवर टीकाही केली होती. संजयला नियमानुसार पॅरोल मिळाल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं होतं, पण अखेर आता या प्रकरणी केंद्रानंही अहवाल मागवलाय. दरम्यान हा अहवाल केंद्राला पाठवणार असून कोणत्या निकषांवर संजय दत्तला पॅरोल दिला हे सांगणार असल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटलंय. गवर्नमेंट ने जो रिपोर्ट मांगा है उस बारे में पूरा रिपोर्ट भेजा जाएगा. मार्शल आयुक्त ने, कमिश्नर ने कौन से स्थिति में कौन से आधार पर ये पैरोल मंजूर किया इसकी जानकारी हम सेंट्रल गवर्नमेंट को भेजेंगे. एखाद्या कैद्याला खरं म्हणजे जास्तीत जास्त 90 दिवसांची पॅरोल मिळू शकते, पण संजयला आतापर्यंत 120 सुट्ट्या मिळाल्यात. 16 मे 2013 या दिवशी संजयनं सरेंडर केल्यावर त्याची शिक्षा सुरू झाली. मात्र आतापर्यंतच्या या 9 महिन्यांच्या कालावधीत संजय 4 महिने सुट्टीवरच होता. आता सुरक्षेच्या दृष्टीनं एक चांगली बातमी. मुंबईचे नवे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी एक